नमस्कार, आपण पाहताय तेज वार्ता न्यूज. 20 डब्यांची रेल्वे धानोरापर्यंत धावली. बीड जिल्ह्यातील नागरिकांचे अनेक वर्षापासूनचं स्वप्न असलेल्या नगर बीड परळी या 261 किलोमीटर अंतराच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाचं काम वेगात सुरू आहे. या मार्गावरील सर्वात मोठा आणि लांब असलेल्या मेहकरी नदीवरील पुलाचं काम नुकतंच पूर्ण झालंय. त्यानंतर अहमदनगर ते धानोरा या दरम्यान 20 डबे घेऊन एक रेल्वे शनिवारी पाठवण्यात आली होती. आष्टी तालुक्यातील धानोरापर्यंत आलेली ही रेल्वे पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. गावकरी मोठ्या कौतुकाने या रेल्वेच्या चर्चा करू लागले आहेत. लवकरच आता बीड पर्यंत रेल्वे धावण्याचे स्वप्न साकार होणार असल्याने जनतेत सध्या आनंदाचं वातावरण आहे. नगर बीड परळी हा रेल्वे मार्ग बीड जिल्ह्यासाठी अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. 261 किलोमीटर रेल्वे मार्गाला 1995 मध्ये मंजुरी मिळाली होती. त्यावेळी 353 कोटी रुपये खर्च अपेक्षित होता. मात्र निधीच्या अभावी प्रकल्प कित्येक वर्ष रखडला. आता 27 वर्षानंतर या प्रकल्पाच्या कामाला वेग आला आहे. मागील 2 वर्षात नगर ते नारायणढोळ आणि नारायणढोळ ते सोलापूरवाडी अशा 2 टप्प्यांची चाचणी यशस्वी झाली. आता या मार्गात येणाऱ्या सर्वात मोठ्या कुंडेफळे येथील मेहकरी ब्रिजचे काम पूर्ण झाले. आता सोलापूरवाडी ते आष्टी या 32 किलोमीटर अंतराची चाचणी दिनांक 17 डिसेंबर रोजी होणार आहे, अशी माहिती रेल्वेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दिली आहे. तेज वार्ता प्रतिनिधी महादेव वामनसह सय्यद शोकत, धानोरा, आष्टी.